सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे जेव्हाही आपण ही दोन नावे एकत्र ऐकतो तेव्हा तेव्हा आपण पुन्हा आशा करू लागतो की कदाचित यांच्या रिलेशनशिपची शेवट ही चांगली होऊ शकली असती. कदाचित आज सुशांत आपल्यामध्ये देखील असता. या दोघांच्या ब्रेकअप विषयी तर तुम्हाला माहितीच असेल, पण तुम्हाला हे माहिती आहे का की या दोघांमध्ये मैत्री कशी झाली, ही दोघं प्रेमात कशी पडली? नसेल माहिती तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या प्रेमाबद्दल आजच्या या लव्ह स्टोरीमधून. अंकिता लोखंडेचं खरं नाव हे तनुजा लोखंडे होतं. तिचा जन्म इंदौरमध्ये झाला आणि तिथेच तिने तिचं शिक्षण देखील पूर्ण केलं. तर सुशांतचा जन्म हा बिहारच्या एका गावात मध्यमवर्गीय राजपूत परिवारात झाला असून जन्मापासून त्याचं नाव हे गुलशन सिंग राजपूत असं होतं. सुशांत हा एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून त्याने बॅक डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. डोळ्यात खूप स्वप्न आणि मनात प्रेम घेऊन 2005 ही दोघंही मुंबईला शिफ्ट झाले. 2009 या दोघांनाही त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा ब्रेक मिळाला. अंकिता आणि सुशांतला पवित्र रिश्ता या झी टी व्हीवरील मालिकेत प्रमुख भूमिकेत कास्ट करण्यात आलं. 1 जून 2009 या मालिकेचा पहिला एपिसोड ऑन एअर झाला आणि सर्वांनाच अर्चना आणि मानवची जोडी खूप आवडली. पण जशी या मालिकेची शूटिंग सुरू झाली सुशांत आणि अंकिता भांडू लागले. ते अक्षरशः रात्रंदिवस भांडायचे, कोणत्याही गोष्टीत त्यांचं पटत नव्हतं आणि शेवटी गोष्टी इतक्या बिघडल्या की या दोघांनी एकमेकांशी बोलणं देखील बंद केलं त्यांची भांडणं टाळण्यासाठी. पण या सगळ्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली आणि कदाचित सुशांतलाही कळलं नसेल की केव्हा ऑन स्क्रीन अर्चनाच्या प्रेमात पडता पडता तो खऱ्या आयुष्यात अंकिताच्या प्रेमात पडला. हो, सुशांतच पहिला प्रेमात पडला होता, पण आता अंकिताच्या नेमकं मनात काय होतं हे अजून सुशांतला माहिती नव्हतं. आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा सुशांतने अंकिताला प्रपोज केलं. पण अंकिता सुद्धा लवकर हो बोलणाऱ्यांमधून नव्हती. तिने हो बोलायला जवळपास 1 महिना लावला. त्यानंतर हे ऑफिशियली एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये आले. 2 वर्षापर्यंत त्यांनी कोणालाही सांगितलं नव्हतं. त्यांच्या बेस्ट फ्रेंड्सना सुद्धा माहिती नव्हतं की ही दोघं रिलेशनशिपमध्ये होती. इतकंच नाही तर 2 वर्ष या दोघांनी मीडियालाही समजून दिलं नाही. पण शेवटी 2011 अंकिता आणि सुशांतने झलक दिखलाजा या कार्यक्रमात भाग घेतला आणि तेव्हा सर्वांना संशय होऊ लागला. आणि मग सुशांतने नॅशनल टेलिव्हिजनवर अंकिताला लग्नाची मागणी टाकली आणि अंकिताने सुद्धा सर्वांसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर या दोघांचंही आयुष्य अगदी बदलूनच गेलं. याच दरम्यान अंकिता आणि सुशांतला बरेच पुरस्कार देखील मिळाले त्यांच्या उत्तम अभिनयासाठी आणि सुशांतला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. 2011 सुशांतने यशाच्या शिखरावर असलेली त्याची मालिका सोडली आणि सिनेमांकडे वळला. 2013 सुशांतचा पहिला सिनेमा रिलीज झाला आणि त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आणि प्रसिद्धीबरोबरच आले फीमेल फॅन्स आणि अंकिताला फारच जेलसी होऊ लागली. हळूहळू सुशांतला अजून प्रसिद्धी मिळू लागली आणि त्यानंतर त्याला बॉलिवूडमधून अधिक ऑफर्स देखील मिळू लागल्या. आणि याच काळात सुशांत आणि अंकिताच्या ब्रेकअपची अफवा येऊ लागली, पण सुशांतने या सर्वच गोष्टींना नकार दिला आणि ही दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी केली. आणि याच दरम्यान ही दोघं एकत्र राहू लागले लिव्ह इनमध्ये. पण एकत्र राहण्याच्या आधी घरच्यांच्या प्रेशरमुळे या दोघांनी गुप्तपणे उज्जैनमध्ये लग्न केल्याची देखील अफवा होती. पण नेहमीप्रमाणे या दोघांनी या अफवांना नकारले. काहीही असो, एक गोष्ट तर पक्की होती की हे दोघं लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. सुशांत अंकिताशी लग्न करण्याबद्दल अगदी ओपनली बोलायचा, पण ही प्रेम कहाणी कायमची अपूर्ण राहील कोणास ठाऊक. सुशांतच्या बर्थडे पार्टीमध्ये अंकिता आली नव्हती आणि या गोष्टीमुळे लोकांना अजून संशय होऊ लागला की कदाचित या दोघांचा ब्रेकअप झाला असेल आणि त्यानंतर सगळ्यांनाच त्यांच्या ब्रेकअपच्या रुमर्सवर विश्वास होऊ लागला आणि नेहमीप्रमाणेच लोक दोष आणि आरोप करू लागले. कधी सुशांतच्या करिअरला तर कधी त्याच्या आगामी चित्रपटात असलेल्या अभिनेत्री क्रिती सेनॉनला. कोणालाच खरं नेमकं काय घडलं होतं हे माहिती नव्हतं आणि पुढे जाऊन लोकांनी अंकितावर दारुडी असल्याचा आरोप देखील केला होता. पण या सगळ्या गॉसिप्सना एंड मिळाला जेव्हा 2016 सुशांतने त्यांच्या ब्रेकअपबद्दल ट्वीट करत त्यात तो म्हणाला, नाही तर शी वॉज अन अल्कोहॉलिक नॉर ॲम अ वुमनायझर. पीपल डू ग्रो अपार्ट अँड इट्स अनफॉर्च्युनेट पिरियड.
सुशांतच्या याच ट्विटनंतर अंकिताने देखील खंबीरपणे मीडियाला फेस केलं. नेमकं असं काय घडलं होतं की या दोघांचा पवित्र रिश्ता हा इथपर्यंतच होता. कदाचित अंकिता आणि सुशांतच्या नशिबात एकमेकांचा साथच नव्हता. तुम्हाला या दोघांच्या ब्रेकअपविषयी काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. याशिवाय नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मीच्या यूट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तसाच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर नक्की आमच्या फेसबुक चॅनललाही लाईक करा. पाहत रहा लोकमत फिल्मी.